आज आपण राजकीय नेत्यांची अशी काही महिला प्रकरणं पाहणार आहोत ज्यामुळे त्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात आलं होतं तर या व्हिडिओची सुरुवात करूया काही फेमस प्रकरणापासून त्यामध्ये नंबर एक सोलापूर भाजप जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि निर्मला यादव यांचा एका लॉजवरचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता त्यानंतर या महिलेने श्रीकांत यांच्या सोबत आपलं लग्न झाल्याचाही दावा केला होता तसेच त्या महिलेने श्रीकांत देशमुखांनी मला पत्नीचा हक्क दिला नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकीही दिली होती आपल्या आत्महत्येला रणजित निंबाळकर चंद्रकांत पाटील श्रीकांत देशमुख आणि त्यांची पत्नी हे जबाबदार राहतील असं सुद्धा सांगितलं होतं तेव्हा तात्काळ श्रीकांत देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता पण त्या प्रकरणामुळे त्यांच्या इज्जतीचे पार धिंदवडे निघाले होते त्यांनी मुंबईतील पोलीस स्टेशनमध्ये त्या महिलेविरुद्ध हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल केला होता एकदा त्या दोघांचं कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झालं आणि श्रीकांत देशमुख यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली या त्या प्रकरणात त्यांचे बंधू शशिकांत देशमुख यांची सुद्धा पुरती वाट लागली होती त्यावेळी विरोधकांनी हे प्रकरण भाजप विरोधात परफेक्ट टूल म्हणून वापरलं होतं निर्मला यादव प्रकरणामुळे दोघा भावांचं राजकीय भविष्य कायमचं धोक्यात गेलं अशा चर्चा रंगत होत्या आता दुसरे प्रकरण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचं करुणा शर्मा या महिलेने चक्क पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर आरोप केले होते त्या म्हणाल्या होत्या धनंजय मुंडे हे दहा मोबाईल नंबर वापरतात आणि त्यांचे अनेक मुलींशी अनैतिक संबंध आहेत एवढंच नाही तर मी त्यांची पहिली पत्नी असून सुद्धा त्यांनी न्यायालयात आम्ही केवळ रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं सांगितलेलं माझ्या चार मुलांना जन्म देऊन त्यांनी आम्हाला रस्त्यावर सोडून दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला होता माझी बहीण रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे देखील संबंध होते याचे पुरावे रेणू शर्मा देणार होती पण पुरावे नष्ट करण्यासाठी रेणूचा मोबाईल लॅपटॉप पोलिसांनी जप्त करण्याचा प्रयत्न केला धनंजय मुंडे यांनी इतर महिलांनाही दबाव टाकून गप्प केले मी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा लवकरच उचलून धरणार आहे तसंच आपण सीबीआयकडे चौकशीची मागणी केली आहे असं करुणा शर्मा यांनी त्यावेळी सांगितलं यावर धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट टाकत त्यावर पडदा टाकला होता मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून असं शेअर केलं होतं की करुणा शर्मा या महिलेशी मी दोन हजार तीन पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो ही बाब माझे कुटुंबीय पत्नी आणि मित्रपरिवारांना अवगत होती त्याच्यानंतर तिसरे नेते आहेत शिवसेनेचे आमदार संजय राठोड काही दिवसांपूर्वी टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणात तेव्हाचे वन मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने लावून धरली जात होती या आपला काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण संजय राठोड यांनी दिलं होतं पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येच्या अगोदर नव्वद मिनिट संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचं संभाषण झालेली ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली संजय राठोड यांचे अनेक सहकारी तेव्हा पूजा चव्हाण यांच्या संपर्कात होते असं त्यावेळी पोलीस अहवालात स्पष्ट झालेलं काही दिवसानंतर संजय राठोड यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला होता तर चित्रा वाघ यांनी त्यावेळी संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यामुळे संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांच्या मतदारसंघात सुद्धा त्यांची पॉलिटिकल इमेज धुळीस मिळाली यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा